नमस्कार दर्शको, खास मुलाकात या कार्यक्रमात आज आपण महाराष्ट्रात झालेल्या काही राजनीतिक घडामोडीबद्दल एक विस्तृत चर्चा करणार आहोत. आज आपल्यासोबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी आहेत. त्यांच्याकडनं जाणून घेऊ की आतापर्यंत महाराष्ट्रातला जो बदलाव झाला आहे पक्षांमध्ये, मित्र पक्ष, विरोधी पक्ष, यामध्ये जो बदलाव झाला आहे यात आता महाराष्ट्राचं भविष्य काय राहणार आहे. हेमंत भाऊ, खूप खूप धन्यवाद आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे जी महाराष्ट्रात आता बदलाव झालेला आहे, जे मित्रपक्ष होते ते मित्रपक्ष सोडून आता एक वेगळी महाविकास आघाडी तयार झाली आहे, या महाविकास आघाडीबद्दल आपलं काय म्हणणं? जर एका ओळीत जर का वर्णन केल्यास हा मतदारांचा अपमान आहे. कारण निवडणुकीला उभं राहताना आपण युतीच्या माध्यमातून उभं राहता, लोक तुम्हाला मतदान करतात, तुम्हाला जनाधार देतात आणि त्याच्यानंतर आपण मुख्यमंत्री या पदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी तुमची जी आयडियॉलॉजी आहे, जी ओळख आहे, ती बाजूला सारून आपण अशा लोकांची मैत्री करता सत्तेसाठी की ज्यांना आजपर्यंत तुम्ही नेहमी शिव्याच देत होता. तर त्याच्यामुळे ज्या मतदारांनी भरभर यांना मतदान दिलं आणि एवढ्या ज्या 56 जागा निवडून दिल्या, त्या शिवसेनेने ज्यांचा मुख्यमंत्री आहे आज, त्यांनी मतदारांचा अपमान केला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. पण भाऊ, एकंदरीत जो एक ते दीड महिना जो एक ड्रामा चालला पूर्ण महाराष्ट्रात, मित्रपक्ष भाजप शिवसेनाचा एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाला आहे आणि बी जे पीने पण खूप काही असा इंटरेस्ट दाखवला नाही की बाब खरं मिळून दोघांनी मिळून एक सरकार स्थापन करावी, आपल्याला बहुमत मिळालेलं नाही. दोघेही मुख्यमंत्री पदासाठी आपापलेले होते, दोघांनी त्या पदाकरिता इगो केला. मी दोघांनाही दोष देतो आहे. शिवसेनेची चूक जशी आहे तशी भारतीय जनता पार्टीचीसुद्धा चूक आहे. त्यांनी जेव्हा जनाधार त्यांना मिळाला होता, त्यांनी कुठेतरी ॲडजस्टमेंट करून सत्तेमध्ये एकत्र बसायला पाहिजे होतं आणि सत्ता चालवायला पाहिजे होती. जो एक दीड महिना जो तमाशा त्यांनी लोकांना दाखवला, आता महाराष्ट्राच्या लोकांना कळलं की आपण ज्यांच्यावर भरभरून विश्वास टाकला ते लोक कसे वागलेत. म्हणून या चारही पक्षांचा तमाशा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला. भाऊ, आत्ता एक खातेवाटप झालं त्यांचं. खातेवाटप झाल्यानंतर शिवसेनेमध्ये काही असंतोष पण होता. असंतोषावर एक स्टेटमेंट वक्तव्य केलं होतं संजय राऊत यांनी की शिवसैनिकांनी पहिले ठरवलं होतं की मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होणार, तर त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी बलिदान द्यायला हे पाहिजे होतं. काय म्हणाले याच्यावर संजय राऊत? काय आता ते त्यांचे प्रवक्ते आहेत, त्यांचे त्यांच्या मुखपत्राचे संपादक आहेत. सगळ्यात अगोदर म्हणजे त्यांनी मग एवढंच त्यांना हे होतं मुख्यमंत्री पदाबद्दल त्यांनी पहिलेच कबूल करून, आता ते बंद खोलीमध्ये कोण काय बोललं, यांना द्यायला ते तयार होते की नव्हते, हे ते जे बंद खोलीत चर्चा करत होते त्यांनाच माहीत. बाहेर तर जनतेला माहिती नव्हतं की निवडणुकीचं मतदान आटोपल्यानंतर, मतमोजणी झाल्यानंतर जो निकाल येईल त्याच्यानंतर यांचा जो तमाशा होईल हे बघून तर काही जनतेने मतदान केलं नव्हतं. जनतेने त्यांना जनाधार दिला होता महाराष्ट्रासाठी, आता त्याच्यानंतर त्यांनी जो तमाशा केला. ते म्हणतात की बा आम्हाला मुख्यमंत्री पदाचा प्रॉमिस केलं होतं, ते म्हणतात की आम्ही असं प्रॉमिसच नव्हतं केलं. कारण त्यांच्या जर का त्यांच्या नेत्यांच्या, खास करून अमित शहांच्या जर सभा बघितल्या तर ते फडणवीसांबद्दलच बोलत होते मुख्यमंत्री पदाबद्दल. ते कुठे बाबा ज्यांच्या जास्त जागा येईल किंवा यावेळेस आम्ही शिवसेनेला देऊ असं काहीच बोलत नव्हते. त्याच्यामुळे त्यांच्या बंदखोलीत खरंच काय घडलं हे माहीत नाही. पण आता ते त्यांना माहिती होतं की जर का आपण ताणून धरलं आणि दुसरं त्यांच्या हाती आधीपासूनच त्यांच्याशी काही बोलणं झालं असेल आहे काँग्रेस राष्ट्रवादीशी, आणि त्याच्यामुळे ती काय गुपितं आहेत ते आलीच, लोकांच्या समोर आलीच. भाऊ, शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सदैव मराठी माणसासाठी लढणारी एक पक्ष म्हणून समोर आलेला आहे. बरोबर. आत्ताच्या परिस्थितीत जे शिवसेने महाविकास आघाडी तयार केली आहे, तुम्हाला काय वाटतं की मराठीचा जो मुद्दा आहे महाराष्ट्राला भविष्यात काय होणार आहे म्हणजे या विकास आघाडीमुळे? नाही, आमच्या पक्षाची स्थापना त्याच्यामधला उद्देशच हा आहे की महाराष्ट्रातील मराठी माणसं, मराठी भाषा, मराठी अस्मिता
याच्या संदर्भात जे काही करण्यासारखं आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच करणार आहे. आता शिवसेनाने मुख्यमंत्री पदासाठी जिंदगीभर ज्यांच्या विरोधात ते लढत होते त्यांच्याशी मैत्री केलेली आहे, आता ते काय करणार मराठी माणसांसाठी हे त्यांचं त्यांनाच माहीत आहे. जर मराठी त्यांनी सत्तेचा उपयोग मराठी माणसांसाठी केला तर आनंदाचीच गोष्ट आहे, नाहीतर रस्त्यावर आम्ही आहोतच. मराठी माणसासाठी आवाज बुलंद करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच. भाऊ, आत्ताच जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्याचा निकाल जाहीर केला, पण महाराष्ट्र नवनिर्माण कुठे जिल्हा परिषदेमध्ये दिसली नाही किंवा उमेदवार उभे नाही केले, काय कारण होते? बरोबर आहे तुमचं म्हणणं, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा परिषदेमध्ये उमेदवार उभे केले नाही, फक्त केले ते मोजके 2-3 उमेदवार केले. 2 ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेला आणि 5 ठिकाणी आम्ही पंचायत समितीला सामोरे गेलो. तुम्हाला खरं सांगतो, एकतर जशी पाहिजे तशी बांधणी नव्हती जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाण्याकरता ग्रामीण भागामध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे पैसा. आज हे लोक जे आहेत हे सत्तेच्या माध्यमातून पैसा आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता हे समीकरण झालं आहे. एका मताला तुम्ही ग्रामीण भागामध्ये जा, जिल्हा परिषदेच्या 2 जागांकरता जे उमेदवार उभे केले होते त्यांच्या प्रचारार्थ मी सुद्धा गेलो होतो माझ्या उमेदवारांच्या गावामध्ये, काय पैशाने विकत घेणं सुरू आहे मतदारांना, काय विचित्र चित्र निर्माण केलेलं आहे या लोकांनी, जे म्हणजे राष्ट्रीय पक्ष आहे विशेषतः भाजप आणि काँग्रेसवाल्यांनी, इतकी विचित्र परिस्थिती आहे. मी मागे सुद्धा तुमच्या स्टुडिओमध्ये एकदा आलो असताना चिमूरच्या नगर परिषदेचं उदाहरण दिलं होतं की एक राष्ट्रीय पक्षाचा माणूस जर का एका मताला 3,500 देतो तर दुसरा माणूस 5,500 रुपये मतं एका मता पाठी पैसे देतो. अशा विचित्र वातावरणामध्ये आम्ही अशा पद्धतीने आम्ही कधी निवडणूक कुठली लढवणार नाही, कारण की आमच्या पक्षाच्या नावामध्ये नवनिर्माण शब्द आहे. आम्हाला महाराष्ट्राचं नवनिर्माण करायचं आहे, त्याच्यामुळे लोकांची कुठले विकासाची कामं करायची नाही, आणि फक्त मतदानाच्या वेळेस मतदानाच्या आदल्या दिवशी लोकांना असं पैशाचं वाटप करायचं आणि त्यांची मतं विकत घ्यायची आणि सत्तेमध्ये जायचं किंवा आपला माणूस निवडून आणायचा हे धंदे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या राजकारणाचं शुद्धीकरण करायचं आहे. आम्ही या गलिच्छकरणाचं शुद्धीकरण करण्याकरता राजकारणामध्ये आहोत. ज्या त्रुटी आहेत राजकारणामधल्या त्या दूर सारून याचं नवनिर्माण कसं होईल या विचाराने जेव्हा आम्ही जेव्हा लोकांमध्ये असतो तेव्हा आम्हाला असे मतं विकत घेणे घेणे हा प्रकार पटत नाही. पैशाने भयंकर महाग बनवून ठेवलेल्या आहेत त्यांनी निवडणुका. आज एखादा चांगला समाजसेवक असेल तो नगरसेवक किंवा जिल्हा परिषद सदस्य होऊ शकत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. कारण जर त्याच्याजवळ पैसा नसेल तर तो निवडून जाऊ शकत नाही. एखादा सच्चा कार्यकर्ता असेल हे वाईट गोष्ट आहे. याच्यावर सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी तोडगा काढला पाहिजे. याच्याविरुद्ध जनतेनेच आता अशा पैसे वाटप करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे. मी तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम जनता जनार्दनाला मतदार राजाला विनंती करेल, निवडणुका येतात जातात, एक निवडणूक आम्ही लढवली नसेल किंवा कमी जागा लढवली असेल, निवडणुका येत जातच राहतात, परत 5 वर्षांनी कुठली ना कुठली, आता 2 वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक आहे, आम्ही त्याला नक्कीच सामोरं जातो आहे. आमची संघटनात्मक बांधणी नागपूर शहरामध्ये अतिशय चांगली सुरू आहे. मी तर म्हणेल नागपूरच्या ज्वलंत प्रश्नाबद्दल प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते विविध पदाधिकारी हे त्याच्यावर जेवढा आवाज बुलंद करतात नागपूरमधल्या एकाही पक्षाचे लोक कधीही त्या प्रश्नाकरता जात नाही. फक्त त्यांच्याजवळ सत्ता आहे, सत्तेच्या माध्यमातून कमवलेला अमाप पैसा आहे, त्या जोरावर ते निवडणुकीला सामोरे जातात. आम्ही 12 महिने 12 काळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते कुठल्या ना कुठल्या विषयावर विविध डिपार्टमेंटमध्ये जाऊन निवेदन देत असतो. निवेदनाच्या माध्यमातून मागणी पूर्ण झाली नाही तर निदर्शने आणि आंदोलनाचा पवित्रा घेत असतो. हे आमचं काम सुरू आहे आणि आम्ही प्रामाणिकपणे त्याच माध्यमातून जनहितार्थ कामे करणार आहोत. पण निवडणुकांमध्ये जाऊन लोकांना पैशाचं आमिष दाखवून दारू मटण चिकनच्या पार्ट्या देऊन निवडणूक जिंकावी या तत्वाचे या विचाराचे आम्ही नाही. आम्हाला विकासाचं नवनिर्माण करायचं आहे आणि त्यामुळे आम्ही अशा विचारापासून दूर राहतो. भाऊ, तुम्ही आत्ताच म्हटलं की नागपूर महानगर म्हणजे महानगरपालिकेच्या आता निवडणुका येणार आहेत, त्याच्यात तुम्ही सामोरे जाणार आहात महाराष्ट्र नवनिर्माण सेना. पण पहिले जेव्हा नागपूर मनसेची जी स्थापना झाली होती त्यानंतर चांगले दिवस आले होते, नाशिकमध्ये एक हाती सत्ता आपल्या महानगरपालिकेमध्ये मिळाली होती, पण त्यानंतर असं पाहायला गेलं की राज ठाकरेंच्या जी सभा होते
त्या सभेमध्ये जो जनता येते त्याचं रूपांतर कुठेतरी व्होटिंगमध्ये होत नाही असं दिसत आहे. त्यावर मनसेने काही हे केलं आहे का, विचारमंथन केलं आहे का? नक्कीच विचारमंथन आमचं आम्ही केलेलं आहे आणि माननीय राजसाहेबांच्या विचार ऐकायला जे लोक येतात त्याचं मतामध्ये कसं रूपांतर होईल या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आता सुदैवाने आमचं 23 जानेवारीला महाअधिवेशन होत आहे आणि विविध आमच्या ज्या बैठकी या निवडणुकीच्या कालावधीनंतर झाल्या आत्ताच गेल्या 20 दिवसामध्ये आमच्या 3 महत्त्वपूर्ण बैठकी आटोपल्या, 2 मुंबईला आणि 1 पुण्याला. या बैठकींमध्ये सुद्धा माननीय राजसाहेब ठाकरे आणि आमच्या पक्षाचे सगळे वरिष्ठ नेते, पक्षाचे सरचिटणीस, पक्षाचे उपाध्यक्ष आणि विविध जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष यांच्या त्या बैठकी होत्या. आणि या बैठकींमध्ये नेमकं आपण कुठे कमी पडतो आहे, आपण नेमकं काय करायला पाहिजे याच्या संदर्भातलं अतिशय चांगलं मार्गदर्शन आदरणीय राजसाहेब आणि इतर मान्यवर नेत्यांनी केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आता पावलं पडत आहेत. मी तुम्हाला सांगतो, येणाऱ्या 2022च्या ज्या महानगरपालिका होतील या महाराष्ट्रातल्या मुंबईपासून तर नागपूरपर्यंत, या महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना परत एकदा वेगाने समोर आलेला पक्ष आपला दिसेल. शहरी भागामध्ये आमचं काम खरंच चांगलं आहे, ग्रामीण भागामध्ये आम्ही थोडंसं कमी पडतो आहे हे मान्य आहे, कारण की जे आहे जे सत्यता आहे त्याला सामोरं गेलं पाहिजे हे माननीय राजसाहेबांनीच आम्हाला शिकवलेलं आहे. त्याच्यामुळे कुठे आम्ही ग्रामीण भागामध्ये अजून कमी पडतो आहे त्या दृष्टिकोनातून आमचं जिल्हा पातळीवर विचार होतो आहे. आमचे जिल्हाध्यक्ष, आमचे तालुका अध्यक्ष, आमचे विविध पदाधिकारी त्या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच चिंतन मनन करून कामाला लागतो आहोत आणि नक्कीच तुम्हाला आगामी कालावधीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे पूर्वीपेक्षाही जबरदस्त. पूर्वी म्हणजे 2009ला आमचे 13 आमदार आले होते, तुम्ही म्हटल्याप्रमाणे नाशिकमध्ये सत्ता होती, पुण्यामध्ये विरोधी पक्ष नेता होता आमचा, त्याचप्रमाणे नागपूरसारख्या महानगरपालिकेमध्ये आमचे 2007ला आणि 2012ला 2-2 नगरसेवक होते. जेव्हा 4चा प्रभाग झाला त्याच्यामध्ये आम्ही नक्कीच कमी पडलो, मतदान आम्हाला चांगलं झालं, 3,500 4,000 आम्हाला मतदान झालं पण आम्हाला विजय मिळवता आला नाही. मात्र आता सत्तेची सूज असलेल्यांनी ज्यांनी 4चा प्रभाग केला होता आता प्रभाग रचना बदलणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1चा प्रभाग होतो आहे, त्या 1च्या प्रभागामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे सच्चे कार्यकर्ते आहेत ज्यांना आम्ही आणि आमच्या पक्षामध्ये एक फार मोठा इतर पक्षाच्या आमच्या पक्षामध्ये फरक आहे, आम्ही सच्चा कार्यकर्त्यांना म्हणजे ज्यांनी कधी अपेक्षाही केली नसेल त्यांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देणारा आमचा पक्ष आहे. म्हणून तुमच्या चॅनलच्या माध्यमातून माझी विनंती आहे लोकांना की बाकीच्या पक्षामध्ये मोठे मोठे दिग्गज पैसे पाणीवाले अशा लोकांना स्थान मिळतं, माझ्या पक्षामध्ये सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसांना स्थान मिळतं, ज्यांना राजकीय व्यासपीठ पाहिजे आहे, ज्यांना काहीतरी करून दाखवण्याची उमेद आहे अशा लोकांनी माझ्या पक्षाचे दारं ठोठवण्याची गरज नाही. मी आम्ही स्वागत करायला या पक्षाचा या भागातला एक जबाबदार पदाधिकारी म्हणून मी स्वतः त्यांचं स्वागत करायला तयार आहे. त्यांनी यावं, जनहितार्थ चांगली कामे करावे. 2022च्या याच्यामध्ये आम्ही नक्कीच या अशा चांगल्या सच्च्या कार्यकर्त्यांचा ज्यांना मनामध्ये खरोखर जनतेप्रती काही करण्याची उमेद आहे अशा लोकांना महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून पाठवू. दर्शको, हेमंतजी चांगल्या आपल्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरण देत आहे. आत्ताच हेमंतजीने एक सांगितलं की 23 जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मुंबईमध्ये एक अधिवेशन आहे, त्या अधिवेशनाबद्दल आपण अजून माहिती त्यांच्याकडनं घेऊया. आता थोडीशी विश्रांती, परत भेटूया थोड्याच वेळात. आ गया है आपके मोबाइल पर, बस आपको जाना है प्ले स्टोर में और टाइप कीजिए INBCN और आपको मिल जाएगा INBCN मोबाइल ऐप. इंस्टॉल कीजिए और उसके बाद विदर्भ की सारी न्यूज आपकी उंगलियों पे, जैसे क्राइम, स्पोर्ट्स, पॉलिटिकल, बिजनेस और बॉलीवुड. और एंड्रॉइड की तरह आप भी हो जाइए अपडेट, क्योंकि INBCN ऐप आपको रखे फुल अपडेट. नमस्कार दर्शको, विश्रांतीनंतर मी अभिषेक आपलं परत एकदा स्वागत करतो. आपल्यासोबत आहे मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंतजी गडकरी.
हेमंत गडकरींनी आताच आपल्याला सांगितलं की 23 जानेवारीला मुंबईमध्ये अधिवेशन होत आहे मनसेचं. काय असणार या अधिवेशनामध्ये? आणि एक खूप चर्चा सुरू आहे गेल्या 2 दिवसापासून की मनसेचा झेंडा बदलतो आहे, तो भगवा होतो आहे, त्याबद्दल त्यामागचा काय उद्देश आहे मनसेचा आपण जाणून घ्या हेमंतजीकडनं. हेमंतजी, 23 तारखेला अधिवेशन आहे, राज ठाकरे सगळ्यांना संबोधित करणार आहे. संबोधित करण्यापेक्षा एक सगळ्यात मोठा एक प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात आहे की मनसेचा झेंडा बदलतो आहे. का इतक्या वर्षानंतर मनसेला वाटलं की आपला झेंडा बदलावा? त्या संदर्भात मी महत्त्वपूर्ण खुलासा तुम्हाला हे करतो की 23 जानेवारीला आमचं पहिलं अधिवेशन होत आहे, महाअधिवेशन होत आहे, आणि आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक जबरदस्त उत्सुकता निर्माण झालेली आहे की त्या अधिवेशनामध्ये आमचे अध्यक्ष, आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय राजसाहेब ठाकरे हे काय भूमिका घेणार आहेत. आणि पहिल्यांदा पक्षाचं महाअधिवेशन होत आहे, त्याच्यामुळे सर्वजण आनंदित आहे. राहिलं पक्षाच्या झेंड्याबद्दल, हे मी मीडियाकडूनच ऐकतो आहे, कारण मी या अधिवेशनाच्या पूर्वतयारीची जी बैठक आमचे सन्माननीय नेते बाळा नांदगावकर साहेबांनी आणि इतर नेत्यांनी मुंबईमध्ये जी आयोजित केली होती, त्या बैठकीला मी पक्षाचा सरचिटणीस म्हणून उपस्थित होतो. तर अधिवेशनाच्या संदर्भातल्या ज्या काही सूचना आम्हाला देण्यात आल्या, विविध सूचना, विविध जे मार्गदर्शन आम्हाला करण्यात आलं आपलं अधिवेशन यशस्वी होण्याच्या दृष्टीने, याच्यामध्ये कुठेही असं झेंड्याचा रंग बदलतो आहे किंवा काही असं आम्हाला कुठेही सांगण्यात आलं नाही. जे काही आहे ते 23 तारखेलाच होणार आहे सगळ्यात. तर फक्त मी एवढं तुम्हाला आत्मविश्वासाने सांगेल की या अधिवेशनानंतर आमचा पक्ष या महाराष्ट्रामध्ये जबरदस्त उभारी घेईल, जबरदस्त ताकदीने मग त्याची घोडदौड वाढलेली दिसेल. कारण या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनानंतर माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रव्यापी दौरासुद्धा आहे, आणि तुम्हाला माहिती आहे सर्व महाराष्ट्र सैनिकांचं आवडतं व्यक्तिमत्व राजसाहेब ठाकरे हे जेव्हा त्यांच्या भागात येतात, एक प्रकारची जबरदस्त ऊर्जा आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, महाराष्ट्र सैनिकांमध्ये, सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण होत असते. त्याच्यामुळे राजसाहेबांचा दौरा आणि आता 23 तारखेला होणारं अधिवेशन, त्यामुळे जबरदस्त उत्साह आमच्या कार्यकर्त्यांमध्ये, महाराष्ट्र सैनिकांमध्ये निर्माण झालेला आहे. सर्वजणांना ओढ लागलेली आहे ती 23 जानेवारीची. त्यामुळे 23 जानेवारीला माननीय राज ठाकरे साहेब उद्घाटनाचं भाषणसुद्धा करणार आहे आणि समारोपाचंसुद्धा भाषण करणार आहे. आणि या त्यांच्या एकाच दिवशी 2 भाषणांची मेजवानी जी आम्हाला मिळणार आहे, कार्यकर्त्यांच्या कानावर त्यांचे जे शब्द पडणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही उत्सुक आहोत की माननीय राजसाहेब ठाकरे आता पुढची भूमिका काय घेणार आहेत आणि काय आम्हाला सर्व लोकांना पक्ष बांधणीच्या दृष्टिकोनातून आणि पक्षाला परत उभारी देण्याच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणार आहेत. याच्यामुळे सर्व कार्यकर्त्याप्रमाणे पक्षाचा सरचिटणीस म्हणून मीसुद्धा उत्सुक आहेत. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो की या अधिवेशनानंतर आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये जबरदस्त घोडदौड करेल, जबरदस्त उभारी मारेल. म्हणजे तुम्ही आत्ताच म्हटलं की 23 जानेवारीच्या जो अधिवेशन आहे त्याच्यानंतर पक्ष एक नवी उभारणी घेणार आहे, एक नवी झेप घेणार आहे. अजून एक चर्चा सुरू आहे, ही झेप स्वतंत्र असणार आहे की एका पक्षाला जुळून ही झेप घेणार आहे? कारण की साधारणतः 2-3 दिवस झाले एक चर्चा सुरू आहे की मनसे ही BJP सोबत जाण्याची शक्यता आहे. राजसाहेब आणि मोहन भागवत यांच्या मुंबईमध्ये बैठक झाली, त्यानंतर पुण्यामध्ये बैठक झाली दोघांमध्ये, आणि मुंबईत राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसमध्ये बैठक झाली. तुम्हाला माहिती आहे माननीय राजसाहेब ठाकरे यांचे नगरसेवक किती, आमदार किती, यापेक्षा ते एक जबरदस्त एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. या व्यक्तिमत्वाला महाराष्ट्रातले राजकीय नेतेच नव्हे, इतर संघटनांचे नेतेच नव्हे, तर विविध क्षेत्रातले मान्यवरसुद्धा नेहमी भेटत असतात, भेटीची इच्छा दर्शवत असतात. राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबही आहेत, राजसाहेबही आहेत, कुठल्या तरी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने ते तिथे भेटले, म्हणून लगेच युती होणार किंवा काय होणार हे नाही. जे काही व्हायचं आहे ते अजूनपर्यंत त्याच्या संदर्भातली काही चर्चा झालेली नाही. आणि तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणात आता तर म्हणजे जे 2 वेगळे ध्रुवावर नांदणारे पक्ष जे होते त्यांनी आता सरकार स्थापन केलेलं आहे. राजकारणात काहीही होऊ शकतं, पण आम्ही एवढंच सांगतो की राजसाहेब ठाकरे जो काही निर्णय घेईल, अजून तर तो निर्णय घेतलेला नाही आहे, कुठे युतीचाही नाही घेतलेला आहे, कुठे आघाडीचाही नाही घेतलेला आहे. आज तरी आमच्यासमोर ध्येय, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर ध्येय हेच आहे
की आमचा लाडका पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा आपल्या आपल्या भागामध्ये मजबूतीने उभा करणे, त्याची चांगली संघटनात्मक बांधणी करणे, नवीन लोकांना पक्षामध्ये सामावून घेणे, या नवीन लोकांसोबत आणि जुन्या लोकांसोबत एक चांगला समन्वय ठेवून पक्षाच्या माध्यमातून चांगले जनहितार्थ कामं करणे, पक्षाचे जे उद्दिष्ट आहे, स्थानिक भूमिपुत्रांचा प्रश्न असेल, मराठी भाषेचा अस्मितेचा प्रश्न असेल, हे प्रश्न मार्गी लावणे, सरकार जिथे कमी पडत असेल, झोपे जात असेल, तिथे त्या सरकारची झोप उघडायला लावणे, सरकारी दरबारामध्ये जर का कुठे न्याय बरोबर मिळत नसेल त्या सरकारी अधिकाऱ्याची झोप उडवणे, हा उपक्रम सध्या आमच्या समोर आहे. युती करायची की नाही की स्वतंत्र जायचं हा सर्वाधिकार पक्षाचे अध्यक्ष या नात्याने माननीय राजसाहेबांचा आहे. आणि आमच्या पक्षामध्ये माननीय राजसाहेबांचा निर्णय म्हणजे एखादी गोळी बंदुकीतून सुटल्यानंतर जशी वापस घेत नाही आणि ती सर्वांना मान्यच राहते, ती कुठल्या ज्या दिशेने गेल्यानंतर ती गोळी ज्या एका दिशेला जाते, तसंच आमचं आहे. माननीय राजसाहेबांचा आदेश हा पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना, महाराष्ट्र सैनिकांना आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना हा सर्व मान्य असतो. त्याच्यामुळे राज्यात जो काही निर्णय घेतील पुढे तो आम्ही मान्यच करणार आहोत. आजही आम्ही मान्य करतो, उद्याही मान्यच करणार आहोत. कारण की आम्हाला माहिती आहे की आमचा नेता हा आम्हाला एक आगळी वेगळी दिशा नक्कीच देत असतो आणि त्या दिशेने आपण वाटचाल करायची असते. हे म्हणजे तुम्ही आत्ता म्हटलं की राजसाहेबांचा हा एक शब्द किंवा जो आदेश असतो तो मनसेच्या कार्यकर्त्यांना एक शेवटचा असतो. माझा एक असा एक प्रश्न आहे तुम्हाला की एक मनसे कार्यकर्ता, एक सरचिटणीस, कारण की कृष्णकुंजवरचे जे निर्णय असतात ते पक्षप्रमुख कार्यकर्त्यांना विचारधीन करून तो निर्णय घेतला जातो किंवा ते आदेश दिले जाते. एक कार्यकर्ता आणि एक सरचिटणीस म्हणून तुम्हाला काय वाटतं की समजा मनसे भाजपासोबत गेले तर चांगलं राहील की वाईट होईल? जोही निर्णय राजसाहेब घेतील तो निर्णय चांगला राहील एवढंच मी सांगू इच्छितो. सगळ्यात पहिले राजसाहेबांच्या सावलीत गेल्या 30 वर्षापासून मी काम करतो आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थापन होऊन 13 वर्ष झालेली आहे. त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही पूर्वीच्या पक्षामध्ये राजसाहेब आणि मी एकत्रच होतो. राजसाहेबांनी ज्या दिवशी शिवसेना सोडली त्याच दिवशी मी सुद्धा शिवसेना सोडली आणि आमची ही नवीन वाटचाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सुरू झाली. जवळपास 13 वर्षापासून मी पक्षाच्या अध्यक्षांच्या सावलीमध्ये त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करतो आहे. आणि जेव्हा या स्वार्थी राजकारणाच्या दुनियेमध्ये गेल्या 30 वर्षापासून माझ्या पूर्ण निष्ठा ज्या आहेत त्या आदरणीय राजसाहेबांच्या प्रती आहे, त्यामुळे मला पूर्ण ठाम विश्वास आहे की माझा नेता जो काही निर्णय घेईल तो चांगलाच घेईल. त्याच्यामुळे ते भाजपशी युती करो किंवा न करो जे काही निर्णय घेईल तो मला शिरसावंत राहील आणि त्या दृष्टिकोनातूनच माझी आगेकूच राहील. हे म्हणजे तुम्ही विदर्भातून एक असे नेता आहात किंवा कार्यकर्ता आहात की त्यांनी मनसेमध्येही काम केलं आहे, शिवसेनेमध्येही काम केलं. माझा तुम्हाला असा एक प्रश्न आहे की तुम्ही जेव्हा शिवसेनेमध्ये काम करत होते ती शिवसेना आणि आत्ताची जी शिवसेना आहे त्याच्यात काय फरक आहे? जमीन आसमानचा फरक आहे, खूप मोठा फरक आहे. मी ज्या शिवसेनेमध्ये काम करत होतो ती आदरणीय बाळासाहेबांच्या हातातली शिवसेना होती. बाळासाहेब हे महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशातल्या राजकारणामधलं एक आगळंवेगळं व्यक्तिमत्व होतं. त्यांची विचारसरणी, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, त्यांचं या मातृभूमी आणि राज्याबद्दलचं असलेलं प्रेम, या सगळ्या गोष्टी, आणि ते कुठे असे कॉम्प्रोमाइज करत नव्हते, ते विचारधारेला तडा जाऊ देत नव्हते. त्यांना जे चांगलं, प्रतिभाताई पाटील मराठी व्यक्ती आहे, राष्ट्रपती होत आहेत, त्यांनी हे पाहिलं नाही की मी भाजप बरोबर आहे, माझी युती भाजपशी आहे, त्यांनी राजीनामा आपला त्यांनी त्यांना प्रतिभातेंना सपोर्ट केला होता. त्यांना जे चांगलं वाटायचं की देशहितासाठी जे चांगलं वाटायचं ते त्यांनी केलं. काँग्रेसचा त्यांनी मात्र सातत्याने विरोध केला. त्यांचे काँग्रेसमध्ये सुद्धा अनेक मित्र होते, शरद पवार त्यांचे जुने मित्र, तेव्हा तर राष्ट्रवादी नव्हती, काँग्रेसचेच नेते होते शरद पवार, त्यांचे जुने मित्र. पण मित्रत्व एका बाजूला, विचारधारा एका बाजूला त्यांनी ठेवली होती. विचारधारेची मात्र ते तडजोड कधीच करत नव्हते. महाराष्ट्राच्या प्रती त्यांनी प्रतिभातेंना पाठिंबा दिला असेल. त्या महाराष्ट्राच्या होत्या, एक मराठी स्त्री देशाची राष्ट्रपती होते, म्हणून माननीय बाळासाहेबांनी त्यावेळेस राजी आपला त्यांना सपोर्ट केला होता. मात्र
विचारधारा काँग्रेसची जी आहे त्याच्याशी कधीही बाळासाहेबांनी मैत्री केली नाही. आता मात्र एक वेगळं चित्र विचित्र दिसत आहे. त्यांचे पुत्र असलेले उद्धवजी ठाकरे यांनी परस्पर विरोधी भूमिका असलेल्या पक्षांशी हातमिळवणी केली आणि केवळ या मुख्यमंत्री या पदाच्या महत्त्वाकांक्षेपायी त्यांनी ती हातमिळवणी केली आणि आता ते मुख्यमंत्री झाले आणि त्यांचं त्याच्यामुळे बाळासाहेबांच्या भूमिकेत आणि त्यांच्या भूमिकेत जमीन आसमानचा फरक आहे. बाळासाहेबांची शिस्तही वेगळी होती. बाळासाहेबांचा एक जबरदस्त दरारा होता. बाळासाहेबांच्या सानिध्यात जो आला तो त्यांच्या प्रेमात पडायचा आणि म्हणूनच बाळासाहेबांचं जसंजसं वय झाल्यानंतर जेव्हा शिवसेना त्यांच्या हातातून जाऊन दुसऱ्या लोकांच्या हातात जायला लागली आणि तिथे विचित्र निर्णय व्हायला लागले आणि तिथे हिऱ्यासारखा नेता असलेल्या राजसाहेबांचीसुद्धा कुचंबना व्हायला लागली. राजसाहेब काही चांगल्या सूचना शिवसेना नेतृत्वाला देत होते पण त्यांच्या सूचना ज्या आहेत पक्षवाढीच्या ज्या सूचना आहेत त्या डस्टबिनमध्ये जेव्हा टाकल्या जात होत्या असं जेव्हा माननीय राजसाहेबांना वाटलं त्यावेळेस त्यांच्याजवळ दोनच पर्याय होतं. एक तर त्यांनी त्यांचं आवडतं क्षेत्र असलेल्या व्यंगचित्राच्या दुनियेमध्ये रमावं नाहीतर स्वतःचा पक्ष निर्माण करावा. आदरणीय राजसाहेब काही भुजबळ राणे आणि गणेश नाईक किंवा इतरांसारखे नव्हते की चला बाबा पटलं नाही तर दुसरीकडे मंत्रीपद मिळते आहे लालदिव्याची गाडी मिळते आहे म्हणून पक्ष सोडा आणि दुसऱ्या पक्षात जा. राजसाहेब ठाकरेंनाही मोठ्या मोठ्या ऑफर होत्या. राजसाहेब ठाकरेसुद्धा जर का दुसऱ्या पक्षात त्यावेळेस जर का गेले असते तर त्यांनासुद्धा चांगलं मंत्रीपद लालदिव्याची गाडी सर्व काही मिळालं असतं. पण माननीय राजसाहेबसुद्धा बाळासाहेबांच्या सावलीमध्ये वाढलेले बाळासाहेबांच्या संस्काराखाली वाढलेले होते. बाळासाहेबांचे जे विचार होते ते तंतोतंत माननीय राजसाहेबांमध्ये होते आणि त्याच्यामुळे ही विचारधारा घेऊन आपण महाराष्ट्राला एक चांगली दिशा द्यावी म्हणून त्यांनी दुसऱ्या पक्षात न जाता स्वतःचा पक्ष निर्माण केला आणि आज तो पक्ष या अल्पावधीमध्ये 13 वर्षामध्ये त्यांनी एक आपली ओळख या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही जो प्रश्न केला की पूर्वीची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेमध्ये खूप फरक आहे. व्यापारीकरणसुद्धा खूप आलेलं आहे. आता तुम्ही मंत्रिमंडळावरच एक नजर टाका. सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये सच्चे शिवसैनिक किती आहेत मंत्री? आंदोलन करणारा कोण मंत्री आहे आता? त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये आलेले ज्यांनी कधी आंदोलनं केले नाही काही नाही नुसतं टी व्ही चॅनलवर मोठ्या मोठ्या गप्पा गोष्टी करत राहतात कधी दगडसुद्धा हातात घेतला नाही. त्यावेळेस असं होतं की बाळासाहेबांनी जो बोलल्यानंतर शब्द बोलल्यानंतर शिवसैनिक काय करतील हे म्हणजे ते स्वतः विचार नव्हते करत शिवसैनिक. आता तर सगळं एक वेगळंच प्रकारचं राजकारण त्या शिवसेनेमध्ये आलेलं आहे. दर्शको मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की 23 जानेवारीला जे अधिवेशन होणार आहे त्याच्यासाठी मनसे कार्यकर्ते उत्साहित आहेच. त्याच्यात दोन एक विशेष गोष्टी आहे की राज ठाकरे यांचं एक भाषण किंवा त्यांचं संबोधन त्यांचं मार्गदर्शन आणि दुसरं एक अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे तिसरे ठाकरे हे सतर्क राजकारणात उतरत आहेत. अमित ठाकरे यांची राजकारणाच्या मैदानात एंट्री होणार आहे हे दुसरी एक मनसेच्या कार्यकर्त्यांसाठी गुड न्यूज आहे. हे म्हणजे काय सांगाल? राज ठाकरे यांचं राजकारणात पदार्पण. अमित ठाकरे राजकारणात आहेतच. सतर्क राजकारणात. तुम्हाला सांगतो अमित ठाकरे हे गेल्या कितीतरी वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यक्रम जिथे होतात माननीय राजसाहेबांच्या सभा बैठकी जिथे होतात तिथे ते आवर्जून असतात आणि ते एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे एक शिस्तबद्ध कार्यकर्त्याप्रमाणे माननीय राजसाहेबांच्या भूमिकेचं अवलोकन करत असतात. ते अभ्यास करू फार सुंदर पद्धतीने ते अभ्यास करत असतात. नेमकी राजसाहेबांची भूमिका काय आहे या सगळ्या गोष्टीचा ते अभ्यास करून एका कार्यकर्त्यासारखे सतत सक्रिय आहे. नाही आतापर्यंत जे अमित ठाकरे जे पडद्यामागे होते आता 23 जानेवारी पासून ते पडद्याच्या समोर येऊन राजकारणात येणार आहे. अमित ठाकरे जर का समोर आले किंवा त्यांच्यावर माननीय राजसाहेब ठाकरे यांनी एखादी जबाबदारी टाकली तर या पक्षाचा एक सच्चा महाराष्ट्र सैनिक म्हणून मला आनंदच आहे. कारण की अमित ठाकरेंची एक जबरदस्त क्रेज आहे. अमित ठाकरे युवा वर्गामध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत आणि अतिशय चांगला हुशार असा युवा नेता आहे. त्याच्यामुळे अशा युवा नेत्याला एखादी जबाबदारी आदरणीय राजसाहेबांनी जर का दिली तर आनंदच आहे. पक्षाची ताकद वाढण्यामध्ये अजून एक
चांगला भाग होईल. म्हणजे तुम्ही आता सांगितलं अमित ठाकरे बद्दल सांगितलं, तुम्ही कधी मुंबईला गेले असाल त्यांच्याशी अमित ठाकरे सोबत तुमची भेट झाली असेल, बोलणं झालं असेल. राज ठाकरे आणि अमित ठाकरे या दोघांमध्ये कोणत्या अशा गोष्टी आहेत की समांतर आहेत? नाही, एक व्यंगचित्र. आता आता माननीय राजसाहेब ठाकरे एक लोकप्रिय व्यंगचित्रकार आहे म्हणून सगळ्यांनाच माहिती आहे. अमित ठाकरेसुद्धा चांगलं व्यंगचित्र काढतात. शिवाय मी सांगितलंच तुम्हाला की राजसाहेबांच्या भूमिका समजून घेणे, अभ्यास करणे. आता मागे एक पर्यावरणाच्या संदर्भातला एक प्रश्न मुंबईमध्ये निर्माण झाला होता. पर्यावरणाची आवड या पूर्ण ठाकरे कुटुंबाला आहे आणि तो महत्त्वाचाच भाग आहे. आरेमध्ये जे झाडांची कत्तल मध्यरात्री हे सरकार करत होतं, फडणवीसांचं सरकार करत होतं, त्यावेळेस त्या आरेच्या संदर्भात आवर्जून लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम, संबंधित अधिकाऱ्यांना मंत्रालयात जाऊन भेटण्याचं काम हे अमित ठाकरेंनी केलं. छोटे मोठे जे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न आहेत, ते समजून घेतात आणि त्या संदर्भात ते मनसेच्या नेत्यांशीसुद्धा संवाद साधून तो प्रश्न कसा मार्गी लागेल याकरता अमित ठाकरेसुद्धा नेहमी प्रयत्नशील असतात. अनेक वेळा मनसेच्या शिष्टमंडळामध्ये अमित ठाकरे आलेले आहेत, चांगला अभ्यास आहे त्यांचा. भाऊ, एक कसा मी एक प्रश्न असा विचारतो की महाराष्ट्र नवनिर्माण एक मराठी माणसासाठी एक काम करणारा एक पक्ष आहे. मध्यंतरी काही काळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर राजकारण चालू आहे. पहिले एक राहुल गांधीकडनं जे वक्तव्य आलं, मग काँग्रेस पक्षाचं एक सेवादल आहे, त्यांनी एक पुस्तक काढलं, त्याच्यात आपष्कार्य एक वक्तव्य त्यांनी लिहिलं होतं. तर एकंदरीत तुम्ही काय सांगाल का, शिवसेनेकडनं त्याच्याकडून काही भूमिका देण्यात नव्हती आली त्याच्यावर, या दोन्ही गोष्टींवर तुम्ही काय सांगाल की एक स्वातंत्र्यवीरांबद्दल हे जे राजकारण चालू आहे महाराष्ट्रात? स्वातंत्र्यवीरांबद्दल बोलण्याची लायकी तरी राजीव गांधींची, आपल्या राहुल गांधींची आहे. या स्वातंत्र्यासाठी एकदा सोडून दोनदा जन्मठेप भोगणारं व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर, काळ्या पाण्याची शिक्षा भोगलेला माणूस आणि हे सदैव आलिशान बंगल्यामध्ये वावरलेले राहुल गांधी, यांची जिंदगी, यांची हयात, यांच्या पंजोबापासून तर आजीपर्यंत सगळ्यांनी पंतप्रधानपद पाहिलं, हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले राहुल गांधी कुठे आणि देशासाठी आपलं पूर्ण संपूर्ण आयुष्य वेचणारे स्वातंत्र्यवीर सावरकर कुठे? सावरकरांबद्दल बोलण्याची लायकी तरी काँग्रेसच्या कुठल्या नेत्याची आहे का? ते मागे ते एक मणिशंकर अय्यर बोलले होते, सावरकरांची एक माझी जन्मठेप नावाचं पुस्तक वाचावं त्यांनी, काय यातना त्या व्यक्तिमत्वाने सहन केलेल्या या देशाच्यासाठी. ते काही त्या तुमच्या मुंबई आपल्या नवी दिल्लीतल्या आलिशान बंगल्यामध्ये वावरले नाहीत, त्यांची अख्खी हयात जिंदगी त्या अंदमानच्या काळ्या कोठडीत गेली. आणि कशासाठी गेलं? काय वैयक्तिक स्वार्थ होता त्यांचा? त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न होता? ते या देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी ते त्या अंदमानच्या जेलमध्ये गेले आणि त्या व्यक्तिमत्वाबद्दल आपण आक्षेपार्थ बोलतो, असे विचित्र उद्गार घालतो. कुठलाही महामानव असो, कुठलाही मोठा स्वातंत्र्य सेनानी असो, त्यांच्याबद्दल बोलण्याची त्यांची म्हणा किंवा आमची लायकी आहे का? आपण पात्रता बघितली पाहिजे. केवढं मोठं व्यक्तिमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर, सगळेच लोक कधी त्या अशा मोठ्या व्यक्तिमत्वांना जातीचे लेबल लावायचे, त्याच्या मागे राजकारण करायचं? छत्रपती शिवाजी महाराज हे काय एका जातीपुरतं सीमित व्यक्तिमत्व? अरे ते छत्रपती होते म्हणून त्यांना छत्रपती म्हटलं गेलं होतं, एवढं मोठं व्यक्तिमत्व. हे असे आदर्श आहेत, हे आमचे मानबिंदू आहेत आमच्या देशाचे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, हे फार मोठं म्हणजे या देशाचं भाग्य की या देशाला असे महामानव, असे मानबिंदू भेटले, लाभले. त्यांचे संस्कार आपण येणाऱ्या पिढ्यांवर टाकले पाहिजेत, त्यांच्या विचाराचे संस्कार आपण टाकले पाहिजे. राहुल गांधीचे संस्कार टाकायचे आहेत. राहुल गांधीच का, कोणाचे सुद्धा माननीय स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बोलण्याची लायकी नाही आहेत, एवढा त्याग त्यांचा या देशाच्या प्रती आहे. पहिले माझी जन्मठेप किंवा त्या सावरकरांचं पूर्ण जे आयुष्य कशात गेलं याचं वाचन करावं त्यांनी. मी मागे एक सोनिया गांधींचा एक फोटो बघितला होता त्यांच्या घरचा, खूप पुस्तकं असे त्यांच्या मागे दिसत होते. त्या पुस्तकांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं पुस्तक मी त्यांना भेट द्यायला तयार आहे,
नागपुरातून पाठवायची तयारी करतो या दोन्ही माता पुत्राला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझी जन्मठेप पहिले वाचावाय. वाचन नाही, काही नाही, काही नाही, काही कुणावर टीका करायची. एवढं सस्तं आणि एवढं विचित्र राजकारण करता कामा नये हो. राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही एक चांगली दिशा दिली पाहिजे, एक विकासाची दिशा दिली पाहिजे. तुम्ही त्या विद्यापीठाच्या याच्यामध्ये सुद्धा आता जो गोंधळ सुरू आहे, शैक्षणिक केंद्र आहे ते, तिथे तमाशे, तिथे मध्यरात्री गुंड येतात, तमाशे करतात. त्याच्यानंतर आम्ही फक्त मेणबत्त्या घेऊन जात असतो. काय चित्र करून राहिले तुम्ही देशामध्ये उभा? शैक्षणिक केंद्रामध्ये असे तमाशे? पकडच नाही आहे सरकारची. कोणी सावरकरांवर नावं ठेवतं, कोणी विद्यापीठामध्ये तमाशा करतं, सुरू काय आहे तमाशे? अरे या देशाला तुम्ही कुठे नेऊन राहिलेले आहे? म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे नेहमी विकासाचं नवनिर्माण हा शब्द वापरतात. जी तरुण पिढी आहे त्यांना जाती जातीमध्ये भांडणं लावायला लावतात हे लोक. अहो जिवाळ्याची नाते, आता तुमच्या या स्टुडिओमध्ये एवढे कर्मचारी आहेत, बिचारे विविध जातीचे, पंथाचे, धर्माचे असतील, ते आपला रोजगार करतायत. ते का जिवाळ्या रक्ताची जरी नसली तरी जिवाळ्याच्या नात्याने ते या स्टुडिओमध्ये, या पूर्ण या केंद्रामध्ये वावरत असतील. पण हे कोणीतरी जातीचं डोकं खुळखुळ आपल्या डोक्यात टाकतं आणि आपण भांडत बसतो आणि आपली रक्ताची जरी नसली तरी जिवाळ्याची नाती आपण खराब करत असतो. हे दुर्दैवाने हे जे काँग्रेस असेल किंवा काही प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी, हे यांनीच हा जातीयवाद पोचलेला आहे. मला प्रचंड अभिमान आहे माझ्या पक्षाबद्दल आणि माझ्या नेत्याबद्दल की माझ्या पक्षामध्ये कधी जात पात विचारल्या जात नाही. कोणी का असेना, जो कोणी कुठल्या जातीचा असेल तो त्यांनी महाराष्ट्राच्या हिताचं काम करावं, मिळून मिसळून वागावं, एका बंधुत्वाच्या नात्याने, एका जिवाळ्याच्या नात्याने त्यांनी वागावं. हे संस्कार आमच्यावर पूर्वी माननीय बाळासाहेबांनी आणि त्याच्यानंतर राजसाहेबांनी केलेले आहेत. मी माझ्या कार्यालयात येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला आजपर्यंत जात विचारली नाही. मी मनसेच्या माध्यमातून विविध निवडणुकांमध्ये तिकिटाची शिफारस करतो. मी कधी कोणाला जात विचारली नाही. आम्हाला त्याची गरजही वाटत नाही कधी. तो कार्यकर्ता कसा आहे, त्याच्यामध्ये काम करण्याची उमेद आहे की नाही, त्याला तो जनहिताचे प्रश्न सोडवू शकतो की नाही, हे आम्ही बघतो. आम्ही तिकीट देतो, आम्ही जातपात बघून कधी तिकीट देत नाही. याच्या आधी दिलं नाही, पुढेही देणार नाही. तर त्याचे संस्कार असावे लागते. जर राज्य आणि देश तुम्हाला चांगला घडवायचा असेल ना, तर असे हे सावरकरांवर टीका, कधी कोणी भलत्या एखाद्या महामानवाबद्दल किंवा अमक्या मोठ्या थोर पुरुषांबद्दल काही बरगळून जातो, हे बरोबर नाही. ते मोठे होते, ते आपल्या हृदयातले स्थान आहे, त्यांच्याबद्दल असं कोणी बोलू नये. आणि त्याच्यामुळे समाजातलं वातावरण नासू नये, समाजामध्ये एक शांतता राहिली पाहिजे. अगोदर आज महागाईने होरपळून निघालेली आहे जनता, विविध प्रश्नांनी होरपळून निघालेली आहे. त्यामध्ये आपण सावरकरांचा, कधी गांधींचा, कधी टिळकांचा, कधी छत्रपतींचा, कधी बाबासाहेबांच्या नावाने एक वेगळा गोंधळ घालू नये. ते फार मोठे लोक होते, त्यांना आपल्या श्रद्धास्थानी ठेवावं. घेता आले तर त्यांचे चांगले विचार आपण घ्यावे. हे म्हणजे आता तुम्ही जे जे एन यू दिल्लीमध्ये जे विश्वविद्यालय आहे त्याच्यातलं जे मध्यंतरी 2 दिवसापासून जो एक गोंधळ चालू आहे त्याबद्दल आता तुम्ही चर्चा केली. त्याच्या संबंधित एक प्रश्न आहे की केंद्र सरकारने तो CAA नागरिक बिल काढलेला आहे, NRIचं जे काढलं आहे, त्याच्यावर जो एकंदरीत गोंधळ पूर्ण देशात चालू आहे, एकीकडे त्याचा विरोध होतो आहे, त्याच प्रमाणात हे कसं चांगलं आहे त्याच्यासाठी मार्च काढण्यात येत आहे, काय सांगाल या पूर्ण गोंधळ? कसं आहे, सरकार जे काही काही बाबतीत घाई करतं ना, हे बघा, काही निर्णय अतिशय चांगले आहेत. जसं 370 असेल, जे जे चांगले निर्णय घेतले, जे देशहिताच्या प्रति निर्णय घेतले, ते माझ्या पक्षाने स्वागत केलेलं आहे. विषय असा आहे, तुम्ही निर्णय घेताना एकदम घाई नका करू. एक निर्णय घेतला मग राम मंदिरचं होत नाही तर लगेच आता हे नागरिक हे काढलं सगळं, त्याच्या अगोदर तो विषय काय आहे, जनतेपर्यंत तो जाऊ द्या, तो समजू द्या. तुम्हाला काय म्हणायचं हे सांगा, समजून सांगा. तुमची भूमिका काय आहे, ती देशासाठी किती फायदेशीर आहे, हे सगळं सांगितल्यानंतर तुम्ही निर्णय घ्या. जे एक निर्णय झाला लगेच दुसरा, दुसऱ्याबरोबर लागली तिसरा. मग एवढंच आहे तर आपली अर्थव्यवस्था सुधारण्याकरता निर्णय घ्या ना. ती गोंधळात टाकून दिली तुम्ही नोटबंदी आणि GST आणून. आज काय परिस्थिती लोकांना त्या सामोरे जावं लागतं त्याच्याबद्दल कधी बोलताना ते दिसत नाही. ते आलं की भलताच एखादा भावनात्मक मुद्दा ते काढतात. सरकारने धोरणं राबवताना व्यवस्थित राबवावे.
देशहितासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल कोणाला ऑब्जेक्शन असताना आक्षेप असण्याचं कारणच नाही. जे चांगले निर्णय आहेत त्याचं स्वागतच आम्ही केलेलं आहे. जसं जम्मू काश्मीरच्या बाबतीत 370 हे रासाहेबांनी सुद्धा प्रतिक्रिया त्याच्यावर दिलेलीच आहे, सरकारचं अभिनंदन केलेलं आहे. मागे सुद्धा माननीय रासाहेब राम मंदिराच्या साध्य राम मंदिर व्हावं का हो व्हावं, पण त्याचा मुद्दा हा निवडणुकीच्या वेळेस वापरायची गरज नाही हेच रासाहेबांनी म्हटलं होतं, तेच आमचं म्हणणं आहे. हेमंतजी, आता नागपूर महानगरपालिकेचे ज्या निवडणुका येणार आहात त्याच्यासाठी म्हणजे आपण साधारणतः नागपूर जी कमिटी आहे आपली मनसेची त्यांनी काय ठरवलं ते आम्हाला आता तुम्ही सांगू इच्छिता की 23 तारखेनंतर जी अधिवेशन होणार आहे त्याच्यानंतर ते पूर्ण ठरणार आहेत? नाही, नागपूर महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मिशन 2022 या दृष्टिकोनातून मी माझ्या नागपूर शहराच्या पदाधिकाऱ्यांची दर 15 दिवसांनी बैठक घेतो आहे. सर्व पदाधिकारी कामाला लागलेले आहेत, विविध वार्डामध्ये आमची बांधणी सुरू झालेली आहे. आणि मी तुम्हाला मगाशीच एक सांगितलं की माझ्या पक्षाचे सर्व पदाधिकारी हे विविध प्रश्न जेव्हा त्यांच्याकडे येत असतात किंवा जो आम्हाला जाणवतो की हा प्रश्न महत्त्वाचा आहे त्या प्रश्नाच्या संदर्भात नागपूरच्या सिव्हिल लाईन्समध्ये असलेल्या विविध सरकारी दप्तरी जाऊन तिथल्या अधिकाऱ्यांच्या जवळ त्या जनहितार्थ मुद्द्यासाठी भांडतात, रेटा लावतात, पाठपुरावा करतात. हे सगळं माझी आता फक्त जनता जनार्दनांना नागपूरवासियांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून हेच की जर का तुमच्या प्रश्नासाठी 12 महिने माझ्या पक्षाचे कार्यकर्ते, आमच्या महिला सेनेच्या कार्यकर्ते असतील, विद्यार्थी सेनेचे असतील, आमचे विविध सेलचे असतील, आमचे मनसेचे मेन विंगचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, हे जेव्हा जनहितार्थ मुद्द्यासाठी तुमच्या प्रश्नासाठी जर का विविध सरकारी दप्तरी जाऊन तुमचा आवाज बुलंद करत असतील, तुमच्या प्रश्नासाठी भांडत असतील, तर जी येणारी 2022ची जी निवडणूक आहे त्यावेळेस त्यांचा विचार करावा. नाहीतर आपण दरवेळेस त्या काहीतरी ते मोठे जे पक्ष आहेत ज्यांचे नाव मोठे आणि दर्शन खोटं झालेलं आहे अशाच लोकांच्या नादी लागून अर्थ नाही. परिवर्तन असलंच पाहिजे हे मी म्हणत नाही, भगवान श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे की परिवर्तन ही संसार का नियम आहे. तर परिवर्तन जर लोकांनी आपल्या मतदानामध्ये केलं आणि चांगली लोकं नागपूर महानगरपालिकेमध्ये पाठवली नाही तर आज काय चित्र आहे हो. मला माझ्या लहानपणी आठवतं जेव्हा नगरसेवक होतं नगरसेवकाच्या घरी लोकं असे जमायचे एक चित्र दिसायचं. नगरसेवकाकडे एका आशेने आणि एक चांगल्या याच्यातनं बघितलं जात होतं, भूमिकेतनं बघितलं जात होतं. आणि नगरसेवकाला कोण विचारतं काय करून टाकलेले आहेत त्यांना, चारचा प्रभाग केल्यामुळे तो नगरसेवक त्या नगरसेवकावर ढकलतो की ते माझं नाही आहे ते त्यांचं आहे, त्या तो त्याच्याकडे गेलं की तो तिच्याकडे ढकलतो, तिच्याकडे गेलं तर ती दुसरी जी असते तिच्याकडे ढकलते. हा ढकला ढकलीचाच खेळ चालू आहे त्यांचा, कामं काहीच होत नाही आहेत, विकासाचे काही नाही, विकास ठप्प आहे. फक्त जे मोठे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी जी काही सिमेंटची रस्ते काही चांगल्या गोष्टीला हात घातला त्याच्या व्यतिरिक्त वार्डाची काय परिस्थिती आहे आज? वार्डाच्या आपण गल्लोगल्ली बोळामध्ये जेव्हा जातो काय परिस्थिती आहे? विकास दिसतो? काहीच दिसत नाही आहे. जनतेचे जे प्रश्न आहेत ते तसेच प्रलंबित आहेत, उलट वाढच करत राहतात महानगरपालिका. महानगरपालिकेचं अस्तित्वच दिसत नाही मुळात वार्डात. एक जर का महानगरपालिकेचं वर्णन करत आलं एक अकार्यक्षम लोकांची कार्यशाळा म्हणजे महानगरपालिका असं होऊन बसलेलं समीकरण, कुणी अशी सक्रियता दाखवतच नाही. पण त्यात कोणाला असं नगरसेवकाला लोकांनी त्या उचलून धरावं त्याचं नाव घ्यावं असं कोणाच्या कोणाचं नाव लोकांना पाठ नाही आहे. पण त्याच महानगरपालिकेच्या महापौरवर एक जीवघेणं हमला बनवतो ना, ती चुकी आहे. जीवघेणा हमला हा कोणावर आहे? मी त्या जीवघेणे हमल्याचा म्हणजे जेवढा निषेध म्हणाल तेवढा निषेध करेल. कोणावरच असं होता कामाने? ते नागपूर नगरीचे महापौर आहेत, त्यांच्यावर तर नाहीच, कोणावरच नाही, सर्वसामान्य लोकांवरसुद्धा कोणी असा जीवघेणा हमला करू नये. ते प्रथम नागरिक आहेत, त्यांचा सन्मान राखल्याच गेला पाहिजे. आणि त्यांच्यावर जो काही तो जो मागे जीवघेणा हल्ला जो झाला तुम्ही म्हणता त्याचा मी माझ्या पक्षाच्या वतीने या अगोदरही निषेध केलेला आहे. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा त्या भ्याड हल्लेकरू जे होते त्या नालायकांचा निषेधच करीन. ते कोणी का असेना असं कोणावरही होता नाही. विचाराची लढाई ही विचाराने लढली पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत. आमचा एक विकासाचा नवनिर्माणाचा विचार आहे, त्यांच्या पक्षाचा
त्यांच्या पक्षाचा वेगळा विचार आहे. विचाराची लढाई आहे, आम्ही विचाराने लढू. आम्ही जनतेच्या समोर आपला विचार ठेवू, ते जनतेच्या समोर त्यांचा विचार ठेवे. आम्ही आपली सक्रियता दाखवू, ते त्यांची निष्क्रियता दाखवतील. लोकांनी काय स्वीकारायचं हे लोक ठरवतील. मतदार राजा जे स्वीकारेल ते आम्हाला या लोकशाहीच्या नियमाप्रमाणे मान्य असेल. पण आम्ही गुन्हेगारी वाढावी, असे हल्ले व्हावेत या विचाराचे नाहीत. महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये अत्यंत शांतता आणि अतिशय चांगलं वातावरण निर्माण व्हावं आणि या चांगल्या वातावरणात सर्वजण नांदू याच आमच्या अंतःकरणापासून शुभेच्छा राहतील. एक शेवटचा प्रश्न आहे म्हणजे की आता नागपूर महानगरपालिकेची एक निवडणुका येणार आहात, तर तुम्ही काय सांगाल नागपूरच्या जनतेला की कोण काय मुद्दे पाहून आपला एक नगरसेवक किंवा एक नेता निवडावा? नगरसेवक निवडताना त्यांनी पहिल्यांदा हे बघावं की खरंच हा फक्त आपल्या स्वतःच्या ह्याच्याकरता कामं करतो आहे की खरंच त्याला त्या वार्डाबद्दल आस्था आहे, वार्डातल्या प्रश्नांची त्याला माहिती तरी आहे का, त्या वार्डामध्ये कुठले प्रश्न आहे. हे काहीतरी एका पक्षाचं प्राबल्य आहे, एका पक्षाचा जनाधार जनतेमध्ये जरा जास्त हे दिसतं आहे म्हणून फक्त त्या पक्षाकडे जायचं, कशाही करून त्याची तिकीट मिळवायची आणि नगरसेवक व्हायचं असं नाही. जो निवडणुकीला सामोरं जातो त्याला कुठेतरी असं वाटलं पाहिजे की मी नगरसेवक आहे तर माझ्या वार्डातल्या बहुतांश समस्यांचा अभ्यास करून मी त्या समस्या कसं सोडवू शकेल ही भावना त्याच्या मनामध्ये असली पाहिजे, तेव्हाच तो एक चांगला उत्कृष्ट नगरसेवक होऊ शकतो. नाही तर फक्त आता या पक्षाचा जोर दिसतो आहे का, वारं इकडनं वाहत आहे का, जा त्यांच्याकडे कसं तरी तिकीट हे करा, मग ते फक्त ते त्यांच्या मुलाकरता त्यांच्या मुलीकरता तिकीट देत असतात. आपलेच हे कार्यकर्ता बिचारा बाजूला राहतो, ते तुम्हाला ते माहीतच असेल महाराष्ट्रातलं प्रकरण. आणि मग त्याला जातीचे लेबल लावा, ते जे झालं मधल्या पिरियडमध्ये की मला आम्ही याचे आहेत म्हणून डावललं त्याच्या डावललं असं सगळं सुरू राहतं, त्याला काही अर्थ नसतो. खरोखर मनापासून जो काम करतो आहे वार्डामध्ये, वार्डातल्या लोकांशी भेटतो आहे की नाही, तो सत्तेत असो नसो, तो नगरसेवक असो नसो, तो तुम्हाला प्रत्यक्ष संपर्क करतो आहे की नाही, तुमच्या समस्यांकरता तो आवाज उचलतो आहे की नाही, हे नागपूरकर नागरिकांनी बघितलं पाहिजे आणि त्याच्याच मागे धावलं पाहिजे. वेळ प्रसंगी पक्षाचे लेबलं किंवा हे मोठे मोठे पक्षाचे नाव किंवा हे बाजूला ठेवले पाहिजे. खरोखर तो माणूस वार्डाच्या प्रती त्याची काही आस्था आहे का, त्याला जिव्हाळा आहे का, तो काही करतो आहे की नाही हे बघूनच लोकांनी मतदान केलं पाहिजे, लोकांनी जागरूक असलं पाहिजे या प्रश्नाबद्दल. तुम्हाला आत्ताच म्हटलं मी असा शेवटचा प्रश्न, पण एक तुमच्याच बोलण्यावर तुम्हाला एक प्रश्न निर्माण झाला आहे. तुम्ही म्हटलं की आम्हाला या जातीवरून डावलण्यात आलं आहे, हे मध्यंतरी झालं आहे असं तुमचं म्हणणं आहे. पंकजा मुंडे झाल्या, एकनाथ खडसे झाले, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे या दिग्गज नेत्यांना अशा भाजपाकडनं एक कसं थोडंसं साईड बाय करण्यात आलं होतं, तर काय सांगाल तुम्ही? नाही, खरं बघितलं तर हा प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीच्या अंतर्गत यायचा आहे. फक्त मी एवढंच सांगतो की त्याच्यानंतर त्यांचे जे विधानं होते त्याच्याबद्दल वाईट वाटलं मला. जेव्हा आपण राजकारणामध्ये शुद्धीकरण करण्याकरता एवढे आणि खडसे एवढे मोठे नेते, नाथाभाऊ खडसे 6 वेळा आमदार मंत्री राहिले, विरोधी पक्ष नेते राहिले, तेव्हा ते ओबीसी नव्हते का? त्यांची सून रक्षा खडसे या खासदार आहे, त्यांच्या सुनेचं असं काही त्या राजकारणामध्ये खूप काही स्थान नव्हतं. मग खासदारकीची तिकीट देताना आपली सूनच का आठवली खडसेंना? तेव्हा ओबीसी कार्यकर्ता आठवला नाही का त्या मुक्ताईनगर परिसरातला? खडसेंच्या सानिध्यात अनेक ओबीसी कार्यकर्ते असतील ना, किंवा आमचे गोपीनाथराव मुंडे, एक महाराष्ट्रातलं फार मोठं नाव, यांनी बीडमध्ये तर अनेक ओबीसी कार्यकर्ते तयार केले ना, भारतीय जनता पार्टीजवळ आणले ना. मग ज्या प्रीतम मुंडेंना राजकारणाचं अ का ढ नव्हतं त्यांना खासदार म्हणून त्यांनाच का? तेव्हा ओबीसी कार्यकर्ता कुठे गेला? तेव्हा ओबीसी दिसला नाही? अरे तुम्ही 6-6 वेळा एका पक्षाकडनं आमदार होता, मंत्रीपद उपभोगता, विरोधी पक्षनेते पद उपभोगता, मुलगी पडल्यानंतर तुम्हाला मी ओबीसी मला डावललं गेलं असे स्टेटमेंट तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या मुखातून निघावे. राहिलं चंद्रशेखर बावनकुळेंच्या बाबतीतलं,
माझे अतिशय चांगले मित्र आहेत. अति म्हणजे विविध कार्यक्रमांमध्ये मी भेटत असतो. फार जुनी ओळख आहे माझी त्यांची. म्हणजे त्यांचे जे नेते आहेत नितीनजी गडकरी, ज्यांच्या माध्यमातूनच ते वाढले मोठे झाले, त्या नितीन गडकरींच्या आमदार निवासच्या रूममध्येच त्यांची माझी पहिली ओळख झाली होती. फार पूर्वी एक जवळपास एक 96-97 साली तेव्हापासूनची माझी त्यांची मैत्री आहे. मी त्यांचा एक जीवनपट पाहिलेला आहे. काय होता हा माणूस? स्वतः त्यांनीच सांगितलं की मी एक ॲटो चालक होतो. ॲटो चालक असलेला माणूस एक ठेकेदार बनला. ठेकेदार झाल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य बनला. जिल्हा परिषद काहीतरी उपाध्यक्षही बनले. 2004 आमदार झाले, 2009 आमदार झाले, 2014 आमदार झाले, पालकमंत्री झाले या उपराजधानीचे. कोणी केलं तुम्हाला? पक्षाने केलं ना. त्यांच्या मागे एक मोठी ताकद म्हणून नितीन गडकरीच होते ना. हे सतत त्यांनी मान्य केलं ना. तुमच्या पक्षांतर्गत राजकारणामध्ये एखाद्या वेळेस तुमची तिकीट डावलली तर लगेच तुम्हाला जात काट होते. तुमची राजकीय दुकानदारी अडचणीत आली की तुम्हाला जात का आठवावी? तुम्हाला करताना जात नाही आठवली? म्हणजे सुदैवाने बावनकुळेंनी असं काही विधान केलं नाही. पण बावनकुळे असं काही बोलले नाही. बावनकुळेंचं त्याच्यानंतरचं स्टेटमेंट मी वाचलं होतं वर्तमानपत्रामध्ये. ते अतिशय चांगलंच बोलले. त्यांच्यासारखा एक सर्वसामान्य ॲटो चालक पालकमंत्री बनतो? त्या पक्षाने केलंच ना. मी त्या पक्षाची वकिली करत नाही आहे. पण राजकारणामध्ये राजकीय दुकानदारी अडचणीत आली की जात कशाला काढता तुम्ही? तेव्हा तुम्हाला का जात आठवते? तुम्ही पालकमंत्री असताना तुम्हाला जात नाही आठवली? तुम्ही या राज्याचे मला वाटते खडसे साहेब काहीतरी अर्थमंत्री राहिलेले आहेत, मोठ्या पदावर राहिलेले आहेत, त्यावेळेस तुम्हाला जात नाही आठवली? तुमची सून एकदा सोडून दोनदा दिल्ली दरबारात खासदार म्हणून पाठवली रक्षा खडसे, तेव्हा तुम्हाला जात आठवली नाही? लगेच एक मुलगी हारली का? खडसे साहेबांनी द्यायला पाहिजे होतो ओबीसी कार्यकर्त्याला. कशाला त्या रोहिणी खडसेला दिली तिकीट? काय ओबीसी कार्यकर्ते नव्हते तिथे मुक्ताईनगरमध्ये, त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांच्या सानिध्यामध्ये? की नाही बस झालं, आता माझ्या सुनेला पाठवलं, आता मुलीला कशाला? त्यापेक्षा माझ्या मुक्ताईनगरमध्ये माझ्या जीवनभर एवढं काम करणारे हे बिचारे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आहे, मी यांना तिकीट देतो, असं खडसेंच्या थोबाडातून का नाही निघालं? हे जातीची विषमता आणून आहे ना, हा पुरोगामी महाराष्ट्र नासवू नका. हेच मला एवढ्या मोठ्या नेत्यांना सांगायचं आहे. वय मोठं आहे, ते माझ्यापेक्षा मोठे आहेत. नातावांबद्दल एक वेगळ्या प्रकारचा आदर आहे आमच्या मनात. एवढ्या वर्षापासून ते महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत, ते आणि पंकजातही. त्यांनी असे जातीपातीचे लेबलं काढू नयेत. हा महाराष्ट्र नासवू नये. हा छत्रपती शिवरायांचा, डॉक्टर बाबासाहेबांचा महाराष्ट्र, हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये जातीपातीचं याच्यामधून विषमता निर्माण करू नये. या राजकारणाचं शुद्धीकरण आपल्याला करायचं आहे. या राजकारणामध्ये चांगलं वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी आपलं कर्तृत्वपणास लावावं. पण जातीचा आधार घेऊन आपली दुकानदारी वाचवण्याचा फालतू प्रकार, फालतू प्रयत्न करू नये. एवढीच एक कळकळीची विनंती या एवढ्या मोठ्या नेत्यांनाही आहे. त्याच्यामुळे हे जी बिचारी युवा पिढी आहे ना, त्याच्यामध्ये एक चुकीचा मेसेज जातो, तो जाता कामा नये. ही आमची जी युवा पिढी आहे, आमच्या युवा पिढीला जातीपातीचं काही घेणं देणं नाही आहे. त्यांना एक विकासाचा पॅशन आहे, एक आवड आहे विकासाच्या प्रती, की मी ज्या भागात राहतो किंवा मी पुढचा जो नागरिक म्हणून पुढे माझासुद्धा जो संसार होणार आहे, तिथे विकास हा आवश्यक आहे. माझ्या शहराचा, माझ्या परिसराचा विकास झाला पाहिजे हे त्या युवा पिढीला वाटते. त्याच्याकरता तो बिचारा वेध लावलेला असतो. त्याच्यात तुम्ही जातीय हे विषमता कालवता? असं करू नका. असं कुठल्याच राजकारण्याने करू नये. ज्याच्यामध्ये गुणवत्ता असेल, हिरा आहे सदा केली आहे, ज्याच्यामध्ये गुणवत्ता असेल तो येईल. व कोणी दाबून नाही ठेवू शकत आज. आज माझी काही म्हणजे राजकीय पार्श्वभूमी नव्हती माझ्या घरची. मी एका सर्वसामान्य कुटुंबातला. मी माननीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालो, शिवसेनेमध्ये दाखल झालो, राजसाहेबांच्या सानिध्यात राहिलो. आज त्याच माझ्या राजसाहेबांनी मला पक्षाच्या सरचिटणीस पदापर्यंत स्थान दिलं आणि लाखोच्या मीटिंगमध्ये, सभेमध्ये, शिवाजी पार्क जी आमची सभा म्हणजे बघण्यासारखी राहते, अख्खा मीडिया, देशातला मीडिया ते त्याच्याकडे आलेला असतो, तिथे आलेला असतो.
त्या एवढ्या लाखोच्या मीटिंगमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या माणसाला माझ्या पक्षाच्या नेत्याने सरचिटणीस म्हणून मानाने व्यासपीठ उपलब्ध करून दिलं हो. ते फक्त त्यांच्यावर ठेवलेल्या निष्ठेमुळे आणि माझ्या सक्रियतेमुळे. तर प्रेक्षक आज जो एक खास विशेष कार्यक्रम पण घेतला होता राजकारणातल्या महाराष्ट्रातील एकंदरीत गेल्या काही महिन्यापासून जी उलाढाल झाली त्याच्यावर हेमंतजींनी आपल्याला खूप चांगले उत्तर दिले आहे. त्यामुळे हेमंतजीचं आपण खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद करतो. हेमंतजी 23 तारखेनंतर परत एकदा भेटूया. आपण जाणून घेऊया की किती ऊर्जा मनसे कार्यकर्त्यांमध्ये आलेली आहे आणि राज ठाकरेंनी जे भाषण दिलं त्याचा सारांश काय राहणार आहे. त्यासाठी आपण परत हेमंतजीसोबत भेटूया. आज या कार्यक्रमात इथेच थांबूया. धन्यवाद. माझ्याकडनं सुद्धा तुमच्या चॅनलच्या सर्व कर्मचारी वर्गाला सर्व तुमच्या बांधवांना भगिनींना नूतन इंग्रजी वर्षाच्या मनसे शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.